आपण 6 सेक्शन बघितले, 22, 23, 24, 3 होते. 22 मध्ये काय होतं? लायबल फॉर रजिस्ट्रेशन. 23 मध्ये नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. 24 मध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन. 25 मध्ये प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन. 26 मध्ये डीम रजिस्ट्रेशन. 27 CTP आणि NRTP साठी. तीन सेक्शन आहेत शेवटचे आपले याच्यामधले, या टॉपिकमधले. सेक्शन 28, अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन आणि रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. बघा, त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन घेतो, ज्यावेळेस रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय करतो? काही इन्फॉर्मेशन सबमिट करतो. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अँड पर्सन टू हुम अ UN हॅज बीन असाइंड, जी इन्फॉर्मेशन सबमिट केलेली आहे ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन. अमेंडमेंट केव्हा होईल? अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन केव्हा करायचा? अमेंडमेंट. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अँड पर्सन टू हुम अ UN हॅज बीन असाइंड, ज्यांना रजिस्टर्ड पर्सन हे स्टेटस मिळालं आहे किंवा ज्यांना पर्सन टू हुम UN असाइन केलेलं आहे, त्यांना शाल इन्फॉर्म द प्रॉपर ऑफिसर ऑफ एनी चेंजेस इन द इन्फॉर्मेशन फर्निश ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन ऑर सबसिक्वेंट डेअर टू इन सच फॉर्म अँड मॅनर अँड विद इन सच पिरियड मे बी प्रिस्क्राइब. जी माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये काय बदल झाले तर त्यांनी PO ला इन्फॉर्म केलं पाहिजे. कशाप्रकारे इन्फॉर्म करतील? इन सच फॉर्म अँड मॅनर. फॉर्म आणि पद्धत जी काय असेल ती रूल 19(1)मध्ये दिलेली आहे. रूल 19(1)मध्ये दिलेली आहे. बघा आता, अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन रूल 19. रूल 19 मध्ये 1(1)मध्ये सांगितलं आहे, वेअर सब रूल 1, वेअर देर इज एनी चेंज इन एनी ऑफ द पर्टिक्युलर्स फर्निश इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. कुठला फॉर्म असतो? GST REG 01 हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन घेण्याकरता कशा करता? ॲज अ टॅक्सेबल पर्सन किंवा रजिस्टर्ड पर्सन इन द कपॅसिटी ऑफ रजिस्टर्ड पर्सन हे घेतलं जाईल. आणि दुसरं फॉर्म GST 07 कशाकरता घेतला जातो? TDS किंवा TCS डिडक्ट करण्यासाठी हे ॲप्लिकेशन दिलं जातं. ते फॉर्म GST REG 7 असतं. आणि NRTP करता REG 09 आहे. OIDR करता REG 10 आहे. आणि UIN करता फॉर्म GST REG 13 आहे. आयदर ॲट द टाईम ऑफ ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन और युनिक आयडेंटिटी नंबर और ॲज अमेंडमेंट फ्रॉम टाईम टू टाईम. आता ज्यावेळेस इकडे दिलं आहे असं की ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन और सबसिक्वेंट देअर टू, मी जर का अमेंडमेंट का केली आहे त्यानंतर पुन्हा अमेंडमेंट झाली, रजिस्ट्रेशन केलं तेव्हा दिलेली इन्फॉर्मेशन आहे किंवा नंतर मग अमेंडमेंट करून नंतरही काय चेंज झाला, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? रूल 19 प्रमाणे 15 दिवसामध्ये पिरियड ऑफ 15 डेज ऑफ सच चेंज सबमिट अन ॲप्लिकेशन. तुम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये काही बदल झाला, तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन कुठल्या प्रकारची असू शकते? सगळ्यात पहिला प्रश्न, जे बिझनेसचं नाव आहे, सपोज तुम्ही पहिले स्टेशनरीचा बिझनेस करत होता, ठीक आहे, वह्या पुस्तकं वगैरे अशा प्रकारचा बिझनेस करत होता, तो बिझनेस तुम्हाला चेंज करून तुम्हाला बिझनेस करायचा आहे इलेक्ट्रॉनिक आयटम्सचा, तुम्ही करू शकता ना? मग तुमचं बिझनेसचं नाव जे पहिले होतं ते नावही बदलेल ना? मग नाव बदललं अगोदर आपण जे नाव कळवलं आहे
आणि आत्ता जे आपलं नवीन नाव पाहिजे इन्फॉर्म करायला पाहिजे ना. दुसरं ॲड्रेस चेंज झाला. पहिले तुम्ही एका शॉपमध्ये होतात, त्या शॉपचं ॲग्रीमेंट संपलं, तुम्हाला त्याहून मोठं शॉप पाहिजे म्हणून तुम्ही दुसरं शॉप घेतलं, ॲड्रेस चेंज झाला. पार्टनरशिप फर्म आहे, पहिले दोन पार्टनर होते, तिसरा पार्टनर जॉईन झाला, पार्टनरशिप डीड चेंज झालं. कंपनी आहे, कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यामध्ये चेंजेस झाले. जे डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन किंवा ॲट द टाईम ऑफ अमेंडमेंट जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये कधी परत चेंज झाला तर त्यानंतर 15 दिवसामध्ये तो चेंज इन्फॉर्म करा पीओला. मग वेगवेगळ्या पर्पज करता घेतलेली वेगवेगळी रजिस्ट्रेशन आहेत त्यांच्याकडं, त्यावेळेस त्यांनी वेगवेगळे फॉर्म त्यांना दिलेले आहेत. रजिस्ट्रेशन नॉर्मल आहे तर GRE 01, जर का TDS TCS कट करायला घेतलेला रजिस्ट्रेशन आहे तर TDS TCS साठी RAG 07 भरला जातो. NRTP RAG 09, OIDR सर्विस प्रोव्हायडर असेल त्यांनी RAG 10 भरला असेल. मग त्यांच्या ॲड्रेसमध्ये किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा त्यांच्या डायरेक्टर किंवा इतर कुठल्या इन्फॉर्मेशनमध्ये चेंज झाला, मोबाईल नंबर चेंज झाला, ईमेल ॲड्रेस चेंज झाला, ही इन्फॉर्मेशन जी आहे ही 15 दिवसामध्ये कुठला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म GST RAG 14 अलॉंग विथ द डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू सच चेंज ॲट द कॉमन पोर्टल. ओके, प्रोवाइडेड दैट वेयर द चेंज रिलेट्स टू लीगल नेम ऑफ बिजनेस, एड्रेस ऑफ द प्रिंसिपल प्लेस ऑफ बिजनेस और एनी एडिशनल प्लेस ऑफ बिजनेस और एडिशन डिलीशन और रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स और डायरेक्टर्स करता मैनेजिंग कमिटी बोर्ड ऑफ ट्रस्टी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर और इक्विवेलेंट रिस्पॉन्सिबल फॉर द डे टू डे अफेयर्स ऑफ द बिजनेस. ही जी पर्सन्स ही जी मंडळी आहेत ह्यांची नावं आपण दिलेली होती रजिस्ट्रेशन करताना, मग त्यामध्ये काही बदल झाला तर त्यामुळे विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29. सेक्शन 29 मध्ये जर बिझनेसचं पार्टनरशिप फर्म होतं, कंपनी झाली, तर मग रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल, तसं इथे करावं लागत नाही. कॅन्सलेशनचे केस बनत नाही इकडे सेक्शन 29 प्रमाणे. विच डज नॉट वॉरंट कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29, द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन अप्रूव द अमेंडमेंट विद इन अ पिरियड ऑफ 15 working days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म GST RAG 14 अँड इश्यू अन ऑर्डर RAG 15 इलेक्ट्रॉनिकली अँड सच अमेंडमेंट शॅल टेक इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ द अकरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग सच अमेंडमेंट. द चेंज रिलेटिंग टू सबक्लॉज 1 लीगल नेम अँड सबक्लॉज 3 ऑफ क्लॉज A इन एनी स्टेट ऑर युनियन टेरिटरी शॅल बी ॲप्लिकेबल फॉर ऑल रजिस्ट्रेशन्स ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑप्टेन अंडर द प्रोविजन ऑफ दिस चॅप्टर ऑन सेम परमनंट अकाउंट नंबर. एमध्ये काय दिलं आहे, लीगल नेम ऑफ बिझनेस चेंज झालं ना, स्टेशनरीचा बिझनेस होता, वेगळं नाव बदललं त्याचं, लीगल नेम चेंज झालं. तर ह्या केसमध्ये जर लीगल नेम चेंज झालं किंवा तिसरा ऑप्शन काय होता, ॲड्रेस कसा, ह्या स्टेट्समधला ॲड्रेस चेंज झाला तर ह्या स्टेट पुरता मर्यादित आहे ना, पण जे नाव आहे सगळ्या स्टेटमध्ये तेच नाव आहे, तेच ट्रेड नेम आहे. ज्या नावाने रजिस्ट्रेशन तुम्ही घेतलं की तुम्ही बिझनेस करता नाव कुठलं वापराल, ते नाव जर बदललं तर मग सगळ्या जितक्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये ते रजिस्ट्रेशन असेल त्या सगळीकडे ते ॲप्लिकेबल होईल. द चेंज रिलेटिंग टू सबक्लॉज 1 आणि सबक्लॉज 3 मधला ए 1 लीगल नेम आणि 3 क्लॉज A एवढं दिलं आहे, हा क्लॉज A आहे.
हा क्लॉज ए, क्लॉज ए मधला वन आणि थ्री, क्लॉज ए मधला वन आणि थ्री. ओके, हा जो चेंज आहे, इन एनी स्टेट ऑर युनियन टेरिटरी शॅल बी ॲप्लिकेबल फॉर ऑल रजिस्ट्रेशन्स, जेवढे रजिस्ट्रेशन असतील त्या सगळीकडे तो ॲप्लिकेबल होईल. त्या व्यतिरिक्त काय ॲड्रेस चेंज झाला आहे, ॲड्रेस चेंज झाला इकडे झाला तिकडे चेंज होईल. वेअर द चेंज रिलेटिंग टू एनी पर्टिक्युलर अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन क्लॉज ए, द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल स्टँड अमेंडेड अपॉन सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन इन फॉर्म GST RG 14 ऑन द कॉमन पोर्टल. सर्टिफिकेट जे आहे त्यामध्ये तो बदल मग अमेंड करून सर्टिफिकेट तुमचं पुन्हा एकदा रिवाईज करून मिळतं. वेअर द चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी बिझनेस रिझल्ट इन चेंज ऑफ द परमनंट अकाउंट नंबर ऑफ रजिस्टर्ड पर्सन, जर पार्टनरशिप फॉर्म तर कंपनी झाली तर त्याचा पॅन नंबरही वेगळा आहे कंपनीचा, मग तिकडे त्या पर्सनला रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. द सेड पर्सन शॅल अप्लाय फॉर फ्रेश रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RG 01. आणि जर मोबाईल नंबर वगैरे चेंज झाला असेल तर प्रोव्हाइड फर्दर दॅट एनी चेंज इन द मोबाईल नंबर ऑर ईमेल ॲड्रेस ऑफ द ऑथोराइज सिग्नेटरी सबमिटेड अंडर धिस रूल ॲज अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम शॅल बी कॅरीड आउट ओनली आफ्टर ऑनलाईन व्हेरिफिकेशन थ्रू द कॉमन पोर्टल इन द मॅनर प्रोव्हाइडेड रूल 82. 82 आपण ज्यावेळेस बघितलं होतं की ॲप्लिकेशन दिलं जातं त्यावेळेस मोबाईल नंबर आणि ईमेल ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस इमिजिएटली दुसऱ्या क्षणाला तुम्हाला काय येतं, OTP येतो. तो OTP टाकला तिथे आलेला का तुमच्याकडे तो नंबर जो आहे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तो रजिस्टर होतो. सेम इथे पण तुम्हाला जर मोबाईल नंबर किंवा ईमेल चेंज झाला OTP येईल, OTP व्हेरिफिकेशनमध्ये जो मिळाला आहे आलेला SMS तो टाकला तिकडे का इमिजिएट तो अमेंड होतो, त्याला वेळ लागत नाही. ॲप्लिकेशन दिलं, ॲप्लिकेशन दिल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल, 15 अमेंडमेंट होईल. आता इथे 1A काय दिलं आहे, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सब रूल 1 एनी पर्टिक्युलर ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ फॉर रजिस्ट्रेशन शॅल नॉट स्टँड अमेंडेड विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट अर्लियर दॅन द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन. जेव्हा सबमिट केलं ना ॲप्लिकेशन त्याच्या अगोदरच्या डेटला सपोज ॲड्रेस चेंज झाला आहे त्या अगोदरच्या डेटपासनं अमेंडमेंट होणार नाही. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन दिलं आहे तेव्हापासूनच अमेंडमेंट होईल. आणि काय दिलं इकडे वरती काय दिलं आहे असो, नॉर्थ वेस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सबरूल वनमध्ये काय दिलं होतं की तुम्ही ज्यावेळेस तो बदल ज्यावेळेस अस्तित्वात आला त्या डेटप्रमाणे बदल होईल हे वर दिलं आहे. सच अमेंडमेंट शॅल टेक इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ द ऑकरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग सच अमेंडमेंट. त्याची गरज निर्माण कधी झाली, जेव्हा बदल झाला तेव्हा, नवीन पार्टनर अपॉइंट केला, पार्टनरशिप डेट चेंज झालं, तुम्ही इन्फॉर्म कधी केलं, अमेंडमेंट कधी केली, त्याच्या अगोदरपासून ती अमेंडमेंट ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे तुमचं सर्टिफिकेट जे तुमचं तुम्हाला अपडेट करून मिळेल त्याच्यावर डेट येईल की हे अमेंडमेंट केलेली आहे ती ॲप्लिकेबल कधी होईल, सबरूल 1 काय दिलेलं असो, सबरूल 1 काय दिलेलं असेल, सबरूल 1 हे काय सांगतो, आपण रूल 19 बघतोय त्यामध्ये 1 बघितलं आपण, हा 1 हे काय सांगतो, नॉर्थ वेस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबरूल 1 द पर्टिक्युलर्स ऑफ द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन शॅल नॉट स्टँड अमेंडेड विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट अर्लियर दॅन द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन इन फॉर्म GST RG 14 ऑन द कॉमन पोर्टल एक्सेप्ट. अपवाद आहे त्याला, पण काय सांगितलं आहे, अगोदरच्या डेटपासनं अमेंडमेंट ॲप्लिकेबल होणार नाही. अगोदरच्या डेटपासनं जर अमेंडमेंट ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे असेल विथ द ऑर्डर ऑफ कमिशनर, ते कमिशनरने ऑर्डर दिली फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन, त्या ऑर्डरप्रमाणे काही कंडिशन रिस्ट्रिक्शन त्यांनी घालून दिल्या तर मग अगोदरच्या डेटपासनं अमेंडमेंट होऊ शकते. यातनं क्रक्स काय, सारांश काय, फक्त एवढाच आहे
की काही बदल झाला लीगल नेम ऑफ बिझनेसमध्ये, ॲड्रेस किंवा डिटेल ऑफ, ह्या तीन गोष्टी तिकडे दिल्या, यात काय बदल झाला, याच्यामुळे रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची गरज नाही, नवीन नंबर घेण्याची गरज नाही, अशा प्रकारची जर का इथे घटना आहे तर त्या घटनेमध्ये 15 दिवसामध्ये अमेंडमेंटसाठी ॲप्लिकेशन द्या, PO व्हेरीफाय करेल आणि 15 दिवसामध्ये अमेंडमेंट होईल आणि तो ऑर्डर इश्यू करेल GST REG 15 आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते अमेंड होईल. तुम्ही ज्या डेटला ॲप्लिकेशन द्याल त्या डेटला ते अमेंड होऊन मिळेल. चेंजेस इन अदर पर्टिक्युलर्स, जर ह्या व्यतिरिक्त वेगळे पर्टिक्युलर्स आहेत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शॅल स्टँड अमेंडेड अपॉन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, चेंज इन मोबाईल नंबर ऑर ईमेल शॅल बी कॅरीड आउट ओनली आफ्टर ऑनलाईन व्हेरिफिकेशन. आता हे ऑर्डर मिळेल इफेक्टिव्ह फ्रॉम द ऑक्युरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग सच चेंज. इन केस ऑफ चेंज इन कॉन्फिगरेशन, द पॅन चेंज झाला असेल तर मग रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. पॅन चेंज झालेलं नाही, बाकीचे काही चेंजेस झालेले आहेत, तर त्याला एक म्हणतात कोर फील्ड आणि दुसऱ्याला म्हणतात नॉन कोर फील्ड. जर तुम्ही जाऊन अमेंडमेंट करायला जाल, मी GST पोर्टलला जाईन आणि त्याविषयी प्रोव्हिजन बघेन कशाप्रकारे प्रोव्हिजन आहे. GST नॉलेज पोर्टल, अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, यूजर मॅन्युअल. आता वाचा पण तेच आहे, एनी चेंज इन लीगल ट्रेड नेम, लीगल ट्रेड नेम ऑफ बिझनेस नॉट इन्व्हॉल्विंग चेंज इन पॅन. पॅन बदलत नाही, पॅन बदलत नाही. प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस अदर दॅन चेंज इन स्टेट, त्याच स्टेटमध्ये आहे. ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ पार्टनर्स करता मॅनेजिंग डायरेक्टर्स काय करायचं आहे इकडे. अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन कोर फील्ड, ह्याला कोर फील्ड म्हटलं जातं. मग इकडे जा, इन्फॉर्मेशन द्या, लीगल नेम ऑफ बिझनेस चेंज झाला, डेट ऑफ अमेंडमेंट, रिझन, ही माहिती दिली खाली. ॲड्रेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस आला तर ॲडिशनल प्लेसची माहिती द्या, ॲड न्यू झालं. पुढचे तीन फील्ड झाली, एवढी इन्फॉर्मेशन येते. अमेंडमेंट ऑफ कोर फील्ड, मॅन्युअल नॉन कोर फील्ड. आलं इकडे बघा, आता याच्यावरती FAQ आहेत, कोर फील्ड्स काय, नॉन कोर फील्ड्स काय. आता मी सेक्शन वाचला, रूल वाचला, ही इन्फॉर्मेशन वाचली, स्क्रीनशॉट बघितले, तर मी करू शकतो की नाही.
तुम्हाला थोडी प्रॅक्टिस असेल अशा कामाची, तुम्ही हॅबिच्युअल असाल, तुम्ही करू शकता. जे लोक करतात त्यांना एवढंच नॉलेज असतं, त्याच्यावर ते करतात. तुम्हाला सेक्शन माहिती पाहिजे, रूल माहिती पाहिजे, तर वाचला का त्याचप्रमाणे तुम्हाला सेम आता मी जे कंटेंट वाचले ते तिकडे आतमध्ये आहेत ना. तुम्हाला हे बदलायचं तर हे वापरा, मग नॉन कोअरला क्लिक करा. आता नॉन कोअर कोअरचं तर इथे काय उल्लेख नाही आहे, कशामध्ये, रूलमध्ये. ते गेल्यावरच कळतं की त्यांनी प्रोग्रामिंग करताना तिकडे असं कोअर नॉन कोअर केलं आहे. इथे तर आपल्याला काय त्याचा उल्लेख नाही मिळत आहे रूलमध्ये की तिकडे जा असे वगैरे. ह्याला कोअर फील्ड म्हणतात, ह्याला नॉन कोअर फील्ड म्हणतात, असं रूलमध्ये दिलेलं नाही आहे, पण तिथे आहे. आता हे 2, 3, 4 आहेत, बरोबर आहे. पहिली स्टेप एवढीच आहे, ॲप्लिकेशन द्या. हे सबरूल 1 होतं, आपण रूल 19 बघतोय, सबरूल 1 होतं. आता सबरूल 2, 3, 4 काय सांगतो, PO ऑफ द ओपिनियन दॅट द अमेंडमेंट इज नॉट वॉरंटेड ऑर डॉक्युमेंट्स फर्निश आर इनकरेक्ट इनकम्प्लीट. PO शॅल इशू शो कॉज नोटीस इन फॉर्म RG 03. 15 दिवसामध्ये काय करेल, क्लेरिफिकेशन मागेल, डॉक्युमेंट इनकरेक्ट आहे, इनकम्प्लीट आहे, त्याच्यावरती क्लेरिफिकेशन जाईल RG 04. हे 7 दिवसामध्ये द्यायचं आहे. जर रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी आहे, नियमानुसार अमेंडमेंट योग्य असेल, तर मग PO ॲक्सेप्ट करेल. रिप्लाय इज नॉट सॅटिस्फॅक्टरी ऑर नो रिप्लाय फर्निश इन रिस्पॉन्स, PO शॅल रिजेक्ट द ॲप्लिकेशन अँड पास अँड ऑर्डर. रिजेक्शनला RG 5 असतो, रिजेक्ट होईल ॲप्लिकेशन. बस हेच तुम्ही इकडे वाचल्यावर तुम्हाला कळेल. 7 दिवसामध्ये पहिल्यांदा वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमेंडमेंट सॉल्व अंडर सबरूल 1 इज आयदर नॉट वॉरंटेड. याची गरज नाही आहे, अमेंडमेंटची गरज नाही आहे, किंवा दिलेली माहिती इनकम्प्लीट आहे, इनकरेक्ट आहे, त्याला रिजेक्ट करायचं आहे, त्याला असं वाटतं आहे की हे ॲप्रोप्रिएट नाही आहे, तरी तो काय करेल, नोटीस पाठवेल. त्या जो तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे अमेंडमेंटसाठी, त्याला योग्य वाटत नाही आहे, तो नोटीस पाठवेल. फॉर्म GST RA 03. 7 दिवसामध्ये ॲप्लिकंटनी काय करायला पाहिजे, त्याच्यासमोर त्याला रिप्लाय करायला पाहिजे. तो रिप्लाय जो आहे तो फॉर्म RA 04 जातो. हा 7 दिवसामध्ये रिप्लाय केल्यानंतर मग पुढे तो रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी वाटू शकतो किंवा इनअप्रोप्रिएट वाटू शकतो. त्याला चुकीचा वाटला रिप्लाय, या रिप्लायमध्ये काही क्लिअर होत नाही आहे, म्हणजे अमेंडमेंट देण्यासारखीची परिस्थिती नाही आहे त्या रिप्लायमध्ये, तर रिजेक्ट होईल. आणि मग तो रिजेक्शन इन्फॉर्म करेल पास अँड ऑर्डर GST RA 05. ओके, इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ऍक्शन, नो ऍक्शन टेकन बाय PO विद इन 15 डेज किंवा 7 डेज, तर मग अमेंडमेंट होऊन जाईल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शॅल स्टँड अमेंडमेंट शॅल अमेंडेड अँड सेम शॅल बी मेड अवेलेबल ऑन कॉमन पोर्टल. अमेंडमेंट जेव्हा होते त्यावेळेस तुम्हाला अपडेट झालेलं सर्टिफिकेट तिथे अवेलेबल होतं तुमच्या लॉग इनमध्ये. कळलं अमेंडमेंटचा? जी आपण एकदा दिलेली इन्फॉर्मेशन आहे, प्रोप्रायटर फर्म असो, पार्टनरशिप फर्म असो, कंपनी असो, ट्रस्ट, कुठल्याही प्रकारचा पर्सन असो, त्यामध्ये जर काय चेंजेस झाले तर ते चेंजेस वेळोवेळी गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. त्यातूनच अमेंडमेंटची प्रोव्हिजन दिलेली आहे लॉ मेकरने, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन द्याल त्यावेळेस त्याचं व्हेरिफिकेशन होईल, आणि जर तुमची अमेंडमेंटची मागणी योग्य असेल तर अमेंडमेंट होईल, आणि मोबाईल नंबर, ईमेल तर इमिजिएट लगेच अपडेट होऊन मिळतो.
बाकी जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती योग्य असेल तर मग प्रॉपर ऑफिसर त्याला अमेंडमेंट देईल, अदरवाईज रिजेक्ट करेल. ह्याचा समजून घेणं एवढं एवढंच आहे ना, आणखीन काय मुद्दा तुम्हाला वेगळा वाटत नाही ना याच्यामध्ये. सबसेक्शन टू, आपण सेक्शन 28 बघत होतो, सबसेक्शन 1 रूल आला 19, सबरूल 1, 2, सबरूल 1 हे पण आला, मग 2, 3, 4 हे बघितले 5 आता सबसेक्शन 2 आहे 28. द प्रॉपर ऑफिसर मे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन फर्निश अंडर सेक्शन 28(1) ऑर ॲज असर्टेंड बाय हिम अप्रूव ऑर रिजेक्ट अमेंडमेंट. त्याला अधिकार दिले आहे प्रॉपर ऑफिसरला इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर्स इन सच मॅनर अँड विद इन सच पर. ह्याप्रमाणे रूल बनला, रूल 19 त्याला जो अधिकार आहे तो ह्या सबसेक्शनमुळे मिळाला आहे. सबसेक्शन 2 प्रॉपर ऑफिसरला अधिकार आहे, तो चेक करेल, व्हेरीफाय करेल, अप्रूव करेल किंवा रिजेक्ट करेल. प्रोव्हाइडेड दॅट अप्रुव्हल ऑफ द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट बी रिक्वायर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अमेंडमेंट ऑफ सच पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. आपण जे बघितलं आता जे मोबाईल नंबर किंवा ईमेल आहे त्याकरता प्रॉपर ऑफिसरची गरज नाही, इमिजिएटली तुम्हाला काय होईल, व्हेरीफाय होईल, OTP येईल, अपडेट होईल. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द प्रॉपर ऑफिसर शॅल नॉट रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट इन द रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर्स विदाउट गिविंग द पर्सन अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड. म्हणून तो आपल्याला काय करतो, विचारतो पुन्हा एकदा, तुम्ही जे ॲप्लिकेशन दिलं आहे क्लेरिफिकेशन द्या, मग त्याला शो कॉज नोटीस पाठवतो, रिझन विचारतो पुढे जाऊन की तुम्ही रिझन द्या किंवा हे क्लिअर नाही आहे, 7 दिवसात त्याला रिस्पॉन्स द्या. आणि मग ते सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्स असेल तर अप्रूव्ह होईल, अदरवाईज रिजेक्ट होईल. ते रिजेक्ट करण्यापूर्वी त्यांनी एक संधी दिली पाहिजे ॲप्लिकंटला, काय कारण आहे. एनी रिजेक्शन ऑर अप्रूव्हल अमेंडमेंट अंडर स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट ऑर युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट ॲज द केस मे बी शॅल बी डीम टू बी रिजेक्शन ऑर अप्रूव्हल अंडर धीस ॲक्ट. म्हणजे हा CGST ॲक्टमध्ये प्रत्येक वेळेस हे सेक्शन तुम्हाला मिळणारच आहे. रजिस्ट्रेशन घेतलं, स्टेटला घेतलं तरी CGST घेतलं. सेम अमेंडमेंट CGST झाली, AGST झाली, UDGST झाली, एकाच ठिकाणी करायची आहे ना, दोन ठिकाणी नाही करायची आहे. तुम्ही एका ठिकाणी केली दुसरीकडे झाला तर जमा आहे. ओके, कारण की लॉ आपण आपल्याला ॲड दोन्ही ॲप्लिकेबल आहेत ना, CGST आणि AGST. मग त्या त्या स्टेटमध्ये डिपार्टमेंट कुठलं बघत आहे, जो ॲप्लिकंट आहे त्याला ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, काय ठिकाणी स्टेटकडे करायचं आहे, काय ठिकाणी सेंट्रलकडे करायचं आहे. त्यामुळे दोन्ही ॲक्टमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्ही स्टेटमध्ये केलं सेंट्रलमध्ये झालं, सेंट्रलला केलं स्टेटला झालं, दोन्हीकडे त्याचा इफेक्ट मिळणार आहे. दोन्हीकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन अमेंडमेंट वेगवेगळी देण्याची गरज नाही. दोघांना ॲप्लिकेशन एका ठिकाणी ॲप्लिकेशन द्या, दोन्ही ठिकाणी अप्रूव्हल किंवा रिजेक्शन होईल. एकाने अप्रूव्ह केलं दुसऱ्याने अप्रूव्ह केलं असं मानलं जाईल, एकाने रिजेक्ट केलं दुसऱ्याने रिजेक्ट केलं असं मानलं जाईल. एनी रिजेक्शन ऑर अप्रूव्हल ऑफ अमेंडमेंट अंडर द स्टेट म्हणजे AGST ॲक्टमध्ये केलं आहे किंवा UDGST ॲक्टमध्ये केलं आहे तर ते CGST ॲक्टमध्ये पण झालेलं आहे. डीम टू बी अर्थ काय, डीमचा अर्थ काय, मानलं जाईल, समजलं जाईल अमेंडमेंट. अमेंडमेंट पेक्षा कॅन्सलेशन ऑर सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन ऑर सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन थोडं काय झालं आहे माझ्याकडनं. इकडे मी बदल केले, त्या बदल करताना आत्ताही माझ्याकडे एक बदल करायचा राहून गेला, ते म्हणजे इथलं माझं टायटल होतं ना ते मी बदलायचं राहिलं आहे माझं. इथे सुरुवातीला कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन आहे ना इकडे, ते आता चेंज झालेलं आहे आणि त्याचं टायटल झालं आहे कॅन्सलेशन आणि सस्पेन्शन. कॅन्सलेशन ऑर सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन. सस्पेन्शन शब्द काय सांगतो तुम्ही ऐकलेला शब्द, परत शब्द ऐकलेला सस्पेन्शन, सस्पेन्शनचा अर्थ काय असेल, निलंबन, निलंबित करणं म्हणजे काय.
हाँ बरोबर आहे. म्हणजे आता ज्या प्रकारे काम करायला पाहिजे त्या प्रकारे एखादा व्यक्ती जेव्हा काम करत नाही किंवा त्याने अशा प्रकारे त्याच्या अधिकाराचा गैरवापर वगैरे केला, आपण मग बघतो सचिन वाजेला निलंबित केलं आहे, काढून टाकलेलं नाही, तो स्टील एम्प्लॉई आहे, पण जर दोषी सिद्ध झाला तर मग त्याला कामावरनं काढतील. पण जोपर्यंत तो दोषी सिद्ध झालेला नाही आहे त्याच्यावर काहीतरी आरोप ठेवण्यात आले, चौकशी होईल, मग प्रूव होईल, तेव्हा मग पुढची कारवाई होईल. पण आत्ता काय केलं आहे, त्याला त्याची ड्युटी तो परफॉर्म करू शकत नाही, कामावर येऊ शकत नाही, त्याला निलंबित केलं आहे. तसं आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते कॅन्सल करायचं आहे, पण एकदम कॅन्सल नाही होत, पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, सस्पेंड होईल. सस्पेंड केल्यावरती काय होतं, आता यापुढे 10 ते 6 येऊन काम नाही करायचं. तर ज्यावेळी रजिस्ट्रेशन तुमचं तुम्ही कॅन्सलेशनसाठी ॲप्लिकेशन द्याल, आयदर ॲप्लिकंट रजिस्टर्ड पर्सन असेल किंवा रजिस्टर्ड पर्सन ऑब्लिगेशन फॉलो करत नाही आहे लॉचे, तर प्रॉपर ऑफिसर ॲक्शन घेईल आणि त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल. गैरवापर करता आलेला आहे रजिस्ट्रेशनचा, असं जर लक्षात आलं गव्हर्नमेंटच्या, गव्हर्नमेंटचं लक्ष पाहिजे ना, गव्हर्नमेंटचं जबाबदारी आहे की आपण ज्यांना रजिस्ट्रेशन दिलेलं आहे ते प्रॉपर लॉ फॉलो करतात की नाही. आपण पोलिसांचं काम काय, कायदे आणि सुव्यवस्था राखायचं, बरोबर आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत नसेल तर पोलीस त्याला पकडतात ना, बरोबर आहे की नाही. सिग्नल तोडला तर पोलीस पकडतात ना, बरोबर की नाही. तसं इथे आहे की जर तुम्ही GST रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे तर तुम्हाला इनव्हॉइसेस बनवायला पाहिजे, रिटर्न करायला पाहिजे, पेमेंट करायला पाहिजे, आणखीन जे काय कॉम्प्लायन्सेस आणि इतर रूल आहेत ते फॉलो करायला पाहिजे. तर जे एखादा व्यक्ती फॉलो करत नसेल किंवा चुकीच्या प्रकारे काही त्यातनं गैरव्यवहार करत असेल, फ्रॉड करत असेल, तर मग त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याचा अधिकार आणि त्याच्याप्रकारची तरतूद ही इथे आहे. द प्रॉपर ऑफिसर मे आयदर ऑन हिज ओन मोशन ऑर ऑन अन ॲप्लिकेशन फाईल्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन. प्रॉपर ऑफिसर स्वतः कॅन्सल करू शकतो किंवा मग रजिस्टर्ड पर्सन पण ॲप्लिकेशन देऊ शकतो. ॲप्लिकेशन ऑर रजिस्टर्ड पर्सनचा लीगल हेअर जो असेल तो ॲप्लिकेशन देईल इन केस ऑफ कधी डेथ ऑफ सच पर्सन. कॅन्सल द रजिस्ट्रेशन इन सच मॅनर अँड विद इन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब हॅविंग रिगार्ड टू सर्क्युमस्टन्सेस वेअर द बिझनेस हॅज बीन डिसकंटिन्यूड. रजिस्टर्ड पर्सन कधी करेल ॲप्लिकेशन किंवा प्रॉपर ऑफिसरला पण कळलं की बिझनेस डिसकंटिन्यू आहे, प्रॉपर ऑफिसर पण ॲक्शन घेऊ शकतो. द बिझनेस हॅज बीन डिसकंटिन्यूड ट्रान्सफर फुल्ली फॉर एनी रिझन इन्क्लुडिंग डेथ ऑफ प्रोप्रायटर, अमलगमेटेड विथ अदर लीगल एंटिटी, डीमर्जर ऑर अदरवाईज डिस्पोज ऑफ. देर इज एनी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बिझनेस द टॅक्सेबल पर्सन इज नो लॉन्गर लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 22 ऑर सेक्शन 24 ऑर इंटेंड टू ऑप्ट आउट ऑफ द रजिस्ट्रेशन वॉलंटरीली मेड अंडर सेक्शन 25(3). रजिस्ट्रेशन घेतलं होतं स्वइच्छेने पण आता त्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे, त्यातनं बाहेर पडायचं आहे, किंवा मग सेक्शन 22 किंवा 24 ॲप्लिकेबल झाला होता तो आता त्या प्रकारचं ती ॲक्टिव्हिटी करत नाही आहे म्हणून त्याला अनरजिस्टर व्हायचं आहे. म्हणजे मी राज्याबाहेर सप्लाय केला होता म्हणून मला सेक्शन 24 ॲप्लिकेबल झाला होता, आता मी ठरवलं की मी राज्याबाहेर सप्लाय करणारच नाही, मला अनरजिस्टर करा, मग मी ॲप्लिकेशन देऊ शकतो कॅन्सलेशनसाठी. पूर्वी काय व्हायचं, कॅन्सलेशनसाठी ॲप्लिकेशन दिलं तर जोपर्यंत ते कॅन्सलेशनची जी काही कारवाई आहे हे प्रॉपर ऑफिसर चेक करेल, व्हेरीफाय करेल, पुढे जाईल, जोपर्यंत त्यांना कॅन्सलेशन प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत रजिस्टर्ड पर्सनला रिटर्न्स भरायला लागायचे, कॉम्प्लायन्सेस करायला लागायचे, मग ह्याच्यामध्ये अमेंडमेंट करून कॅन्सलेशन आणि सस्पेन्शन
अशा स्टेप्स आणल्या आणि मग हा प्रोविजो ॲड झाला प्रोवाइडेड दॅट ड्युरिंग पेंडन्सी अवेटिंग ऑफ द प्रोसिडिंग्स रिलेटिंग टू कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन फाईल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन द रजिस्ट्रेशन मे बी सस्पेंडेड फॉर सच पिरियड आणि सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. मग रूल 21A बनवला गेला. हा प्रोविजो टाकला गेला की जेव्हा ॲप्लिकेशन दिलं जाईल ॲप्लिकेशन ज्यावेळेस सबमिट होईल त्या रजिस्टर नंबर्सच्या वतीने प्रॉपर ऑफिसर देऊ या लीगल हेअर देऊ या रजिस्टर पर्सन स्वतः देऊ. एकदा का त्याचं ॲप्लिकेशन फाईल झालं का मग रूल 21A प्रमाणे सस्पेंड होईल पहिले. आणि जो रूल 20A ॲप्लिकेशन टू बी फाईल्ड इन फॉर्म GST RAG 16 विदिन 30 डेज. जर अशी काय तुम्हाला रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची गरज वाटते आहे प्रॉपर ऑफिसरला किंवा रजिस्टर्ड पर्सनला त्यांनी ॲप्लिकेशन द्यावं रूल 20 प्रमाणे. फॉर्म कुठला असेल RAG 16. मग रूल 20, 21A हे दोन्ही ॲप्लिकेबल होतील. हे सबसेक्शन 1 सांगितले. सबसेक्शन 2 सांगतो आता काय. द प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन फ्रॉम सच डेट इन्क्लुडिंग एनी रेट्रिस्पेक्टिव डेट. आज ऑर्डर आजच्या डेटला नाही अगोदरच्या डेटला पण काढू शकतो रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो ॲज ही मे डीम फिट. त्याला वाटत असेल ते योग्य आहे तर वेअर रजिस्टर्ड पर्सन हॅज कॉन्ट्रावेंड सच प्रोविजन ऑफ ॲक्ट ऑर द रूल्स. ॲक्टमधल्या तरतुदी आहेत त्या पाळत नाही आहे की रूल पाळत नाही आहे असं लक्षामध्ये आलं प्रॉपर ऑफिसरच्या की रजिस्टर्ड पर्सन कॉन्ट्रावेंड म्हणजे उल्लंघन करतो आहे व्हायोलेशन करतो आहे रजिस्ट्रेशन त्याचा कॅन्सल करण्याचा अधिकार आहे प्रॉपर ऑफिसरला सबसेक्शन 2 सेक्शन 29. अ पर्सन पेईंग टॅक्स अंडर सेक्शन 10 म्हणजे कंपोजिशन स्कीममध्ये आणि जर त्यांनी नॉट फर्निश रिटर्न्स फॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह टॅक्स पिरियड 3 टॅक्स पिरियडचे त्यांनी रिटर्न्स फाईल नाही केले कंपोजिशन डिलरनी तर त्याचं रिटर्न्स कॅन्सल होईल त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. प्रॉपर ऑफिसर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. अदर दॅन कंपोजिशन स्कीम जो रेग्युलर स्कीममध्ये आहे त्याच्याकरता 6 पिरियड दिला आहे 6 एनी रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन कंपोजिशन नॉट फर्निश रिटर्न फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 लगातार त्यांनी 6 कालावधीमध्ये जर रिटर्न्स नाही भरले तर त्याचं रजिस्ट्रेशन प्रॉपर ऑफिसर कॅन्सल करेल. एनी पर्सन हू हॅज टेकन वॉलंटरी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन घेतलं ॲज पर सेक्शन 25(3) पण 6 बिझनेस सुरूच नाही केला नॉट कमेन्स बिझनेस विद इन 6 फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेतल्यापासून रजिस्ट्रेशन वॉलंटरी आहे. 22 किंवा 24 कसं आहे बिझनेस चालू आहे ना बिझनेस चालू आहे रजिस्ट्रेशन म्हणून घेतलं आहे. 25-23 बिझनेस सुरू करणार आहे म्हणून घेतलं अगोदरच स्वेच्छेने पण बिझनेस सुरूच नाही केला 6 प्रॉपर ऑफिसर म्हणून कशाला करता काही त्या नंबर कॅन्सल करा. और रजिस्ट्रेशन हॅज बीन ऑप्टेन बाय मीन्स ऑफ फ्रॉड विलफुल मिसस्टेटमेंट सप्रेशन ऑफ फॅक्ट म्हणजे काहीतरी गैरवापर करण्याकरता रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. प्रॉपर ऑफिसर उठेल आणि रजिस्ट्रेशन लगेच कॅन्सल करेल असं होत नाही खाली एक प्रोविजो बघा. प्रोविजो काय म्हणतो प्रोवाइडेड दॅट द प्रॉपर ऑफिसर शाल नॉट कॅन्सल द रजिस्ट्रेशन विदाउट गिविंग द पर्सन अन अपॉर्च्युनिटी ऑफ बीइंग हर्ड. प्रॉपर ऑफिसरनी रजिस्टर पर्सनला जे रिझन आहेत त्याविषयी ते काय म्हणणं जे ऐकून घेतलं पाहिजे रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यापूर्वी जी प्रोसिजर कॅन्सलेशनची ती करण्यापूर्वी प्रॉपर ऑफिसर ऐकून घेईल त्याला एक संधी देईल. समजते सबसेक्शन 1 2 झाल्यानंतर
आता अपन रूल कड़े तो रूल 20 रजिस्टर्ड पर्सन। आता बघा 29(1) प्रमाणे ऐप्लिकेशन द्यायला पाहिजे फॉर्म GST RAG 16 रजिस्टर्ड पर्सन सिकिंग कैंसलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 29(1) शाल इलेक्ट्रॉनिकली सबमिट एन ऐप्लिकेशन इन GST RAG 16। आता हा जो फॉर्म है कुठला फॉर्म है GST RAG 16 हा आपल्याला कुठे मिळेल कुठे मिळेल मी वारंवार का काढतो तुमच्यासमोर तुमच्या लक्षामध्ये यावं पार्ट बी मध्ये फॉर्म असतात पार्ट ए मध्ये रूल असतात पार्ट बी कुठला फॉर्म आहे सिक्सटीन मध्ये तर CMP मध्ये पण बघा नंबर आहेत RAG 16 ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन रिझन फॉर कॅन्सलेशन दिलं इकडे रिझन फॉर कॅन्सलेशन काय डिसकंटिन्युअस क्लोजर ऑफ बिझनेस सीज टू बी लायबल टू पे टॅक्स डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर अदर स्पेसिफाय करा काय कारण आहे दहावा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे म्हणून मी काढलं अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन द इफेक्टिव्ह डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन डिस्क्रिप्शन व्हॅल्यू ऑफ स्टॉक इनपुटमध्ये किती स्टॉक आहे सेमी फिनिश गुड्समध्ये किती स्टॉक आहे फिनिश गुड्समध्ये किती स्टॉक आहे कॅपिटल गुड्स प्लांट अँड मशिनरी किती अमाऊंटची आहे तुमच्याकडे त्याचा CST AGST इंटिग्रेटेड टॅक्स सेस किती आहे ही माहिती का घेत असतील ही माहिती का घेत असतील मी हे पेन विकत घेतलं बरोबर आहे ह्याच्यावर मी टॅक्स पे केला जेव्हा मी हे पेन विकतो तेव्हा मी ह्याच्यावर टॅक्स कलेक्ट करतो बरोबर आहे आता जर का मी हे पेन ह्या महिन्यामध्ये विकत घेतलं आहे ह्या महिन्यामध्ये विकत घेतलं आहे हे कधी विकलं जाईल हे कधी विकलं जाईल याच महिन्यात विकलं जाईल नॉट नेसेसरी हे पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात 6 महिन्यात वर्षभरात कधीही विकलं जाईल ना पण ह्याचं इनपुट टॅक्स रेट मी कधी घेतो ज्या महिन्यात मी परचेस करतो त्या महिन्यात घेतो ना तुम्हाला गव्हर्नमेंट असं नाही सांगत की जेव्हा हे पेन विकलं जाईल ना तेव्हा ह्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करा तो स्टॉक तुम्ही विकाल ना त्याचाच फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट त्या महिन्यात क्लेम करा जो स्टॉक पडू नये याचा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला घेता येणार नाही अशी काही प्रोव्हिजन आहे का नाही ना उदार मनाने आज नव्हे तुम्ही विकालच ना विकाल तेव्हा तुम्ही टॅक्स करेक्ट करालच ना आज तुम्ही घेऊन टाका ITC आज तुम्ही ITC क्लेम करा पण उद्या तुम्ही नाही विकलं तर तुम्ही केव्हा नाही विकणार जर तुम्ही बिझनेस बंद केला तर नाही विकणार रजिस्ट्रेशन कॅन्सल कराल मग तुम्ही नाही विकणार मग जेव्हा तुम्ही कॅन्सलेशनसाठी ॲप्लिकेशन द्याल तेव्हा ह्याच्यावर तुम्हाला आम्ही ITC दिला होता का दिला होता तुम्ही आउटवर्ड सप्लाय कराल म्हणून दिला होता पण तुम्ही आउटवर्ड सप्लाय करणार नाही ना मग आता ह्याच्यावर तुम्ही जो काय इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे तो तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स लायबिलिटी म्हणून द्यावा लागेल योग्य वाटतं का योग्य वाटतं म्हणून कॅन्सलेशन करताना तुम्हाला ही माहिती द्यायची आहे आणि मग त्या संदर्भामध्ये जी लायबिलिटी येते ती भरायची तुमच्याकडे काय प्लांट अँड मशिनरी आहे त्याची लाईफ Section 44 आहे त्याप्रमाणे सॉरी सेक्शन आहे रूल 44 आहे त्यामध्ये
पांच वर्ष 20 क्वार्टर 60 महीने त्याची लाईफ मानली जाते. पांच वर्ष जर का तुमच्याकडे 60,000 आय टी सी आहे, 60,000 आय टी सी तुमच्याकडे आणि जर तुम्ही 3 वर्ष असेट्टी वापरली असेल, किती वर्ष वापरली असेल, 3 वर्ष, आणि 60,000 तुमचा 36,000 आय टी सी जो आहे त्या मशिनीवर तुम्ही प्रोडक्शन केलं काय केलं, 36,000 आय टी सी तुमचा काय झाला, तुम्ही जो क्लेम केला होता तो युटिलाईज झाला. आणि जर तुम्ही 3 वर्षांनी ती असेट विकता किंवा कॅन्सलेशनसाठी ॲप्लिकेशन देता तर तुम्हाला 36 महिन्याची लाईफ तुम्ही यूज केली, आणखीन किती बाकी आहे, 24 महिने. त्या 24 महिन्याचा तुम्हाला 24,000 रुपये टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटला द्यावा लागेल. असा रूल 44 आहे. आपण ज्यावेळेस इम्पोर्ट टॅक्स क्रेडिट बघू तेव्हा सेक्शन 18 तुम्ही गुड्स सेल केले, प्लांट अँड मशिनरी सेल केली, तर मग किती टॅक्स कलेक्ट केला, 60 महिन्याच्या आत जर का ही विक्री झाली तर तुम्ही टॅक्स किती कलेक्ट केला, आणि मग ज्याप्रमाणे नियम दिला आहे त्याप्रमाणे किती टॅक्स कलेक्ट व्हायला पाहिजे होता. जास्त कलेक्ट केला काय प्रॉब्लेम नाही, पण जर कमी कलेक्ट केला तर मात्र जो डिफरन्स आहे तेवढा गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. समजलं ना? त्यामुळे तुमच्याकडनं कॅन्सलेशन होत असताना जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन देता तेव्हा त्या फॉर्ममध्ये तुमच्याकडे इनपुट्स किती आहे आणि कॅपिटल गुड्स स्टॉक, तिन्ही प्रकारचे इनपुट सेमी फिनिश गुड्स, फिनिश गुड्स आणि कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इज सॉर्ट. मग लायबिलिटी आलेली आहे, लायबिलिटी देअर ऑन द डिटेल्स ऑफ पेमेंट हे सगळं इथे भरायचं. इफ एनी मेड अगेन्स्ट सच लायबिलिटी अँड मे फर्निश अलॉंग विथ द ॲप्लिकेशन रिलेवंट डॉक्युमेंट्स इन सपोर्ट देअर ऑफ द कॉमन पोर्टल विद इन पिरियड ऑफ 30 डेज ऑफ द अकोरन्स ऑफ द इव्हेंट वॉरंटिंग फॉर कॅन्सलेशन. ओके, ही प्रोसेस आहे. तुम्ही माहिती भरली, लायबिलिटी पे केली, सगळं झालं का मग तुमचं पुढची प्रोसेस चालू होते कॅन्सलेशन. आता हे जसं दिलं आहे इकडे, हा रूल दिला आहे 20, 21 पण आपण बघून घेऊया. 21 दिलं आहे द रजिस्ट्रेशन ग्रँटेड टू अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल इफ सेड पर्सन प्रॉपर ऑफिसर करेल ना कॅन्सल, प्रॉपर ऑफिसर कॅन्सल करेल. जसं सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 आहे, दोन आहेत ना. सेक्शन 2 प्रॉपर ऑफिसर अधिकार आहेत, सेक्शन 1 पण प्रॉपर ऑफिसर किंवा रजिस्टर्ड पर्सन कॅन्सलेशन करू शकतो. सबसेक्शन 2 प्रॉपर ऑफिसरच करतो. सबसेक्शन 2 बघितलं ना आपण, हा प्रॉपर ऑफिसरच आहे. मग रूल 20 प्रोसेस दिले, कुठला फॉर्म भरायचा आणि काय करायचं दिलं आहे. रूल 21 प्रॉपर ऑफिसर द रजिस्ट्रेशन ग्रँटेड टू अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल इफ द सेड पर्सन डज नॉट कंडक्ट एनी बिझनेस फ्रॉम एनी द डिक्लेअर्ड प्लेस ऑफ बिझनेस. म्हणजे अमेंडमेंट नाही केली, ॲड्रेस चेंज केला पण गव्हर्नमेंटला अमेंडमेंट नाही केली तर ते रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. इश्यू इनव्हॉइस ऑर बिल विदाऊट सप्लाय ऑफ गुड्स. लोकं इनव्हॉइस विकतात तुम्हाला माहिती आहे का? तुला 2 लाखाचा टॅक्स भरायला येतो आहे, बरोबर आहे? 2 लाखाचा टॅक्स भरायला येतो आहे. जर तुला 2 लाखाचा टॅक्स भरायचा नसेल तर तुझ्याकडे काय पाहिजे? तू काहीतरी गुड्स घेतलेले पाहिजेत. सपोज तू एक कॉन्ट्रॅक्टर आहेस, तुझ्याकडे सिमेंट किती वापरलं जातं? 7 लाखाचं, 8 लाखाचं, 10 लाखाचं. एखाद्या कामाकरता सिमेंट 8 लाखाचं वापरलं गेलं पाहिजे, जरुरी नाही ना. तुला 3 लाख टॅक्स भरायला येतो आहे आणि तू मला सांगितलं 2 लाखाचं बिल द्या मला एक आय टी सीचा, 7-8 लाखाचा माल घेतलेला दाखवा जरा. 7-8 लाख रुपये तू मला देणार नाही आहेस, पण मी 2 लाखाचं बिल
2 लाख आयटीसीचं बिल भरवण्याकरता 28% सिमेंटवरती GST आहे, बरोबर आहे? किती लाखाचं बिल भरावं लागेल? 2 लाखाचं आयटीसी पाहिजे असेल तर एक 8-1 लाखाचं बिल बनवलं, त्यावर GST लावला, 10 लाखाचा अमाऊंट मला दिली, अशा प्रकारचा इनव्हॉइस एक घेतला. आता ॲक्च्युली काय काय केलं जातं, जो विकणारा असतो ना तो अनरजिस्टर्ड पर्सनला माल विकत असतो, आणि अनरजिस्टर्ड पर्सन जे असतात कन्झ्युमर ते काय बिल मागत नाहीत. त्यांच्याकडे अशा प्रकारचे कस्टमर असतात, ते काय करतात, रजिस्टर्ड पर्सनला अशी खोटी बिलं देतात आणि 2 लाखाचं काय आहे आयटीसी घ्यायचं आहे, 10 लाख रुपये पेमेंट तुम्हाला करणार नाही, पण 2 लाखाचा टॅक्स, 2 लाखाचा आयटीसी घ्यायचं आहे, 1 लाख देशील ना मला, 1 लाख रुपये घ्या. 1 लाखाचा तुला फायदा काय, तुझा खर्चही वाढला, 10 लाखाचा खर्च वाढल्यामुळे काय झालं, कमीत कमी इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू 3 लाखाचा टॅक्स वाचला, 30% टॅक्स लागतो, प्रॉफिट पण कमी करायचं ना इन्कम टॅक्समध्ये, आणि GST पण वाचवायचं आहे, दोन्ही काम त्याचे होतात. इनव्हॉइस विकला, माल नाही विकला. इश्यू इनव्हॉइस ऑर बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ इन व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ऍक्ट ऑर द रूल्स मेड देअर अंडर. तुम्ही आयटीसी कधी घ्यायचं आहे, ज्या वेळेस गुड्स आणि सर्व्हिसेस रिसिव्ह केल्यात तेव्हाच आयटीसी घ्यायचं आहे, इनव्हॉइस आय म्हणून नाही घ्यायचं आहे. आयटीसी तुम्ही सेक्शन जेव्हा बघाल त्यात दिलेलं आहे की आयटीसी केव्हा घेऊ शकतो. तुमच्याकडे इनव्हॉइस आहे, डॉक्युमेंट प्रूफ, पेपर प्रूफ, दुसरं तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गुड्स रिसिव्ह केलेत, त्या इनव्हॉइसमध्ये जे डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स आहेत किंवा सर्व्हिस आहे, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये रिसिव्ह केलेत तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या बिझनेससाठी, पर्सनल कामाकरता नाही, बिझनेससाठी, इन द कोर्स ऑफ फर्दर ऑफ बिझनेस ते गुड्स किंवा सर्व्हिस तुम्ही रिसिव्ह केलेत, तरच तुम्हाला आयटीसी क्लेम करता येतो. चुकीच्या प्रकारे क्लेम केला आहे, रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. Violates the provisions of section 171 of the act or the rule made thereunder. हे जी सेक्शन आहे हे गव्हर्नमेंटने का बनवलं होतं, की तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की एक्साइज ड्युटी प्लस वॅट जेवढा होता त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने काय केलं, नवीन लॉमध्ये टॅक्स रेट फायनल केले. पहिले 22% होते एक्साइज आणि वॅट मिळून, मग गव्हर्नमेंटला वाटलं आपण याचा या गुड्सचं 18% ठेवू. तुमच्याकडे वॅटमध्ये त्या गुड्सची गुड्सचा रेट होता 22% टॅक्स तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला तो रेट गुड्सचा रेट येत होता सपोज 12,000. आता टॅक्स कमी झाल्यामुळे तुमचं मार्जिन जेवढं आहे तुम्ही तेवढंच ठेवायचं आहे. त्याची वस्तूची किंमत ही जर 11,500 व्हायला पाहिजे टॅक्स कमी झाल्यामुळे, तर तुम्ही 11,500 विकली पाहिजे, पण जर तुम्ही ती 12,000 विकत असाल तर तुम्ही प्रॉफिट पास ऑन नाही केलं कोणाला, कन्झ्युमरला, तर ॲज पर सेक्शन 171 तुम्ही प्रोविजन व्हायोलेट केले. ओके, व्हायोलेट्स द प्रोविजन ऑफ रूल 10A. रूल 10A मध्ये रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर 45 दिवसामध्ये किंवा रिटर्न फाईल करण्याची जी डेट असते त्याच्या अगोदर बँक डिटेल्स सबमिट करायचे, ते नाही केले तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. 10A प्रॉपर ऑफिसर कॅन्सल केलं रजिस्ट्रेशन. अवेल्स इनपुट टॅक्स क्रेडिट इन व्हायोलेशन ऑफ द प्रोविजन ऑफ सेक्शन 16. सेक्शन 16 प्रमाणे तुम्ही आयटीसी क्लेम नाही केला, म्हणजे इनव्हॉइस खोटा घेतला, इनव्हॉइस खोटा दिला म्हणून रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं, इश्यू इनव्हॉइस केला म्हणून. तसा त्याने आयटीसी क्लेम केला, खोटा इनव्हॉइस घेऊन माल घेतलाच नाही म्हणून रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. GST 1 नाही भरला, GST 3B नाही भरला, फर्निशिंगचे डिटेल्स ऑफ आउटपुट सप्लाय चेन फॉर्म GST 1 अंडर हे 37 फॉर 1 or more टॅक्स पिरियड विच इज इन एक्सेस. GST 1 मध्ये 37 जी सेक्शन आहे 37 त्यामध्ये GST 1 भरला जातो, त्यामध्ये 1 or more टॅक्स पिरियडमध्ये 3B जी लायबिलिटी दाखवली आहे सेक्शन 39 3B आहे, त्यापेक्षा जास्त लायबिलिटी GST 1 दाखवली. मी टॅक्स कलेक्ट केला आहे 2 लाख असं मी 3B सांगतो आणि GST 1 प्रमाणे टॅक्स 3 लाख येतो आहे,
असं एक किंवा याचं पिरियडला झालं हे योग्य आहे का? जर तुम्ही 2 लाख जे शेअर 1 लाख दाखवले आणि 3 बी 3 लाख दाखवले तर गव्हर्नमेंटला चालणार आहे, कारण टॅक्स जास्त भरत आहे. टॅक्स भरणा कुठे होतो? असेसमेंट कुठे होतं? 3 बीत होतं. जे शेअर 1 लाख रिपोर्टिंग होतं. तुम्ही रिपोर्टिंग 3 लाख करता आणि भरताना म्हणता की 2 लाख. ठीक आहे. आणखीन एक, जर या प्रकारे डिफरन्स असेल तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं एक किंवा अधिक पिरियडला. कळलं ना काय प्रोविजन आहे? फर्निशेस द डिटेल्स ऑफ द आउटवर्ड सप्लाय इन फॉर्म GST 1 अंडर सेक्शन 31 फॉर 1 or more टॅक्स पिरियड विच इज इन एक्सेस. एक्सेस आहे आउटवर्ड सप्लाय इज डिक्लेअर्ड बाय हिम इन हिज व्हॅलिड रिटर्न अंडर सेक्शन 39 फॉर द सेड टॅक्स पिरियड. एका महिन्याचा रिटर्न तुम्ही भरताय सपोज ऑगस्टचा, त्यामध्ये तुम्ही GST 1 3 लाख दाखवले आणि 3 बीला 2 लाख दाखवले. एक्सेस आहेत ना? कुठे एक्सेस आहेत? 31 एक्सेस आहेत आणि सॉरी GST 1 37 एक्सेस आहेत आणि 39 कमी दाखवले. त्यावेळेला हे कारण होऊ शकतं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याचं. प्रॉपर ऑफिसर कॅन्सलेशन करू शकतो. 86B रूल 86B इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरमध्ये अमाऊंट कशाप्रकारे वापरायची याविषयी नियम आहे. तो नियम नाही पाळला तर वायोलेट्स द प्रोव्हिजन, तरी पण त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. हे 2 रूल बघितले आपण आत्ता. एक प्रोसिजर दिले रूल 20, दुसरं 21 प्रॉपर ऑफिसरला काय काय अधिकार आहेत कॅन्सल करण्याचे हे 21 दिले. कुठल्या कारणास्तव प्रॉपर ऑफिसर रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो हे दिलं इकडे. आता कॅन्सल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे सस्पेन्शन होतं हे रूल 21A. मोठं आहे 21A, दिसतंय खूप मोठं आहे. आणि मग रूल 22 पण आहे पुढे. बघा आता वेअर अ रजिस्टर्ड पर्सन हॅज अपलाइड फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 20 द रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंडेड. जसं तो तिकडे ॲप्लिकेशन देतो अप्लाइड फॉर कॅन्सलेशन, ते सस्पेंड झालं समजा फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन ऑर द डेट फ्रॉम विच द कॅन्सलेशन इज सॉट विच एवर इज लॅटर पेंडिंग द कम्प्लिशन ऑफ प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 22. ॲक्च्युली कॅन्सलेशनची ऑर्डर पुढे निघेल तोपर्यंत ते स्थगित केलं जाईल, निलंबित केलं जाईल. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो थांबवला जाईल. आता एकदा रजिस्ट्रेशन तुमचं निलंबित झालं का पुढे मग वेअर द प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ द पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29 ऑर अंडर रूल 21 आत्ता आपण वाचला ही मे सस्पेंड द रजिस्ट्रेशन ऑफ सच पर्सन विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट टू बी डिटरमाइंड बाय हिम. कुठल्या डेटला सस्पेंड करायचं हे डेट प्रॉपर ऑफिसर ठरवेल. पेंडिंग द कम्प्लिशन ऑफ द प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 22. ॲक्च्युली कॅन्सलेशन रूल 22 प्रमाणे होणार आहे. तोपर्यंत कुठल्या डेटला कॅन्सल करायचं अगोदरच्या का कुठल्या ते प्रॉपर ऑफिसर डिसिजन घेईल, त्याचा अधिकार त्याला राहील. वेअर अ कम्पॅरिझन ऑफ द रिटर्न फर्निश बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सेक्शन 39 विथ द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज फर्निश इन फॉर्म GST 1 or the details of inward supplies derived based on the details of outward supplies furnished by his supplier in form GST 1.
39 मध्ये काय केलं जातं, त्रिवी भरला जातो. 37 मध्ये येशर वन, 37 असं कधी सेक्शन येईल तुम्ही बघू शकता. वर्षभर असं सेक्शन काढायचे, काढत राहिलो ना का आपोआप पाठ होतात. चॅप्टर 9 आहे रिटर्न्स, 37 फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लायज, 39 फर्निशिंग ऑफ रिटर्न्स. वेअर अ कंपॅरिझन ऑफ द रिटर्न फर्निश बाय रजिस्टर पर्सन अंडर सेक्शन 39 विथ द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज फर्निशिंग फॉर्म जीएसटीआर 1 और द डिटेल्स ऑफ इनवर्ड सप्लाईज डिलिवर्ड डिराइव्ड बेस्ड ऑन द डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज फर्निश बाय हिज सप्लायर इन जीएसटीआर 1. एक ॲनालिसिस आहे ना की ॲक्च्युली गुड्स घेतले किती ह्यानी आणि हा विकतोय किती ह्याची कंपॅरिझन करायची. 39 सप्लायरने याला किती गुड्स दिलेत हे बघता येईल ना डिपार्टमेंटला, की माझ्या नावावरती दुसऱ्या लोकांनी काही गुड्स सेल केल्याची एंट्री केलेली ना. सेम मी माझ्या कस्टमरला माझ्या रेसिपियंटला किती गुड्स दिलेत ही कंपॅरिझन केली जाईल. तुलनेने किती घेतलेत किती विकलेत किंवा सर्व्हिसेस किती घेतल्यात किती दिल्यात. और सच अदर ॲनालिसिस ॲज मे बी कॅरीड आउट, किंवा ह्या प्रकारचा एक ॲनालिसिस आहे किंवा दुसरा कुठला वेगळा ॲनालिसिस, ॲज मे बी कॅरीड आउट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल शो दॅट देर आर सिग्निफिकंट डिफरन्सेस ऑर ॲनॉमॅलीज. खूप फरक आहे मोठा किंवा फार विसंगती आहे रिटर्नमध्ये. तुम्ही कशाकरता 20-25 लाखाचा माल घेतला आहे आणि तुम्ही तुमचा बिझनेस काय आणि तुम्ही सेल किती दाखवला आहे, दुसऱ्या व्यक्तींनी तुमच्या नावावर सेल किती दाखवला आहे आणि तुम्ही दुसऱ्यांच्या व्यक्तीवर सेल किती दाखवला आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी तर्कसंगत रिझन पाहिजे ना. एवढा माल घेतला कशाला, सर्व्हिस घेतला कशाला आणि एवढा दिला कशाला, या दोघांमध्ये तुम्ही जेव्हा बिझनेस रजिस्टर केला की मला GST नंबर पाहिजे, तर तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय तुम्ही दिल्या असतील ना. तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, ट्रेडर आहात, सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, हे आपल्याला द्यावं लागतं. कुठला बिझनेस आहे हे द्यावं लागतं. मग त्याप्रमाणे साधारण किती अमाऊंटवरती त्याला किती इनपुट लागू शकतात ह्याचा काहीतरी अंदाज तर असेल ना, काहीतरी त्याचा क्रायटेरिया तर असेल, काहीतरी लॉजिक तर असेल. मग त्याप्रमाणे त्यांनी ॲनालिसिस केला की त्यांना काही विसंगती सापडते आहे किंवा काही त्यांना डिफरन्सेस वाटत आहेत की बरोबर नाही गडबड आहे. इंडिकेटिंग त्यांना काय सिद्ध होतं आहे, इंडिकेटिंग कॉन्ट्रवेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट ऑर द रूल्स, काहीतरी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे किंवा रूलचं उल्लंघन केलेलं आहे. लिडिंग टू कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द सेड पर्सन, हिज रजिस्ट्रेशन शॅल बी सस्पेंडेड अँड द सेड पर्सन शॅल बी इंटिमेटेड, त्याला कळवलं जाईल अरिजित 31 इलेक्ट्रॉनिकली ऑन द कॉमन पोर्टल और बाय सेंडिंग कम्युनिकेशन टू हिज ईमेल ॲड्रेस. त्यांनी प्रोव्हाइड केला असेल ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन किंवा अमेंडमेंटच्या वेळेस त्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेलवरती त्याला कळवलं जाईल आणि हायलाइट केले जातील. हायलाइटिंग द सेड डिफरन्सेस अँड अनॉमॅलीज अँड आस्किंग हिम टू एक्सप्लेन विद इन अ पिरियड ऑफ 30 30 दिवसामध्ये कळव आम्हाला वाय ही रजिस्ट्रेशन शॅल नॉट बी कॅन्सल. पहिले सस्पेंड केलं होईल पण त्याला विचारलं जाईल. आता हे प्रोसेसमध्ये अजून कॅन्सल झालेलं नाही पण सस्पेंड झालं आहे. आता ज्यावेळेस एखाद्याला सस्पेंड केला जातो तेव्हा आपण त्याला काय करतो, आता तू घरी बस, ज्या बोलू त्या चौकशीला ये, कुठलेही कामं करू नका. आता तसं हा जो व्यक्ती आहे जो काहीतरी गडबड करतो आहे असं डिपार्टमेंटला वाटतं म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन सस्पेंड केलं आहे आणि त्याला इंटिमेट केलं आहे आणि त्याला रिझन विचारलं आहे, बरोबर आहे, त्याला 30 दिवस पिरियड दिलेला आहे ज्यात त्याला
प्रॉपर एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तो रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर सबरूल 1 और सबरूल 2 शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय ड्यूरिंग द पीरियड ऑफ सस्पेंशन अँड शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू फर्निश एनी रिटर्न अंडर सेक्शन 39. आता तो बिझनेस करणार नाही असं नाही, काय दिल्यावरती शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय, खाली एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा, फॉर द पर्पजेस ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय शॅल मीन द रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट इश्यू अ टॅक्स इनव्हॉइस अँड अकॉर्डिंगली नॉट चार्ज टॅक्स ऑन सप्लायज मेड बाय हिम ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन. तो आपला बिझनेस चालू ठेवेल पण टॅक्सेबल टॅक्स इनव्हॉइस इश्यू नाही करणार, कुठला टॅक्स कलेक्ट नाही करणार तो. आणि मग जोपर्यंत हे सस्पेन्शन क्लिअर होत नाही 30 दिवस दिलं ना त्याला, तोपर्यंत तो कुठलाही रिटर्न फाईल करणार नाही. बघा, कायदा बनवणं आणि त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होणं हे फार गरजेचं आहे. आणि जर ते होत नसेल तर मग गव्हर्नमेंट काय करणार, गव्हर्नमेंटचे अधिकारी काय करणार. रजिस्ट्रेशन तर घेत आहेत पण चुकीच्या प्रकारे कायद्याचा गैरवापर करत आहेत. त्यांना थांबवण्याकरता अशा प्रकारच्या तरतुदी किंवा रूल बनवावे लागतात. तुम्हाला रूल पटतोय, योग्य वाटतोय तर तुम्हाला लॉ काढणार आहे. आपण तिकडे दिलं आहे म्हणून समजून घेत नाही आहोत. आपण जेव्हा ते वाचतोय की तरतूद का केली आहे, 100 ते 95 लोक इमानदार आहेत, 5 लोक बेईमान असतात ना, मग आणखीन 5 लोकांना वाटतं की हे बेईमानी करून 1,00,000 रुपये कमवतात, आपण ते इमानदारी करून कष्टाने कसे पैसे काय हजार कमवतोय. मग काय होतं, त्या 5 लोकांमुळे बेईमान लोकांची संख्या वाढायला लागते की 5 लोकांना काही होत नाही आहे, गव्हर्नमेंट काही करत नाही त्यांना, आपणही बेईमान करू, आपण काय पाप केलं आहे. कमी वेळेवर जास्त पैसा कोणाला नको आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीनं थांबवण्याकरता किंवा अशा प्रकारच्या ज्या चुकीच्या स्टेप कायद्याचं उल्लंघन करून जे पैसे कमवत आहेत त्यांना थांबवण्याकरता त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठीची ही तरतूद आहे किंवा असा नियम आहे किंवा रूल बनवला गेला आहे. रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर सबरूल 2 और सबरूल 2A शॅल नॉट बी ग्रँटेड एनी रिफंड अंडर सेक्शन 54. रिफंड्स आहे, जर त्याच्यावरती काहीतरी अशी कारवाई चालू आहे तर त्याचा रिफंड पण थांबवला जाईल ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन ऑफ हिज रजिस्ट्रेशन. ओके, द सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर सबरूल 1 और सबरूल 2 और सबरूल 2A शॅल बी डीम्ड टू बी रिवोक्ड अपॉन कम्प्लिशन ऑफ द प्रोसिडिंग्स बाय द प्रॉपर ऑफिसर अंडर रूल 22 अँड सच रिवोकेशन शॅल बी इफेक्टिव फ्रॉम द डेट ऑन विच सस्पेन्शन हॅड कम इन टू इफेक्ट. आता सस्पेन्शनची कारवाई चालू आहे, बरोबर आहे. यानंतर 2 स्टेप आहेत, एक तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल किंवा होणार नाही, जर नाही झालं तर ते रिवोकेशन होईल, त्याचं रजिस्ट्रेशन परत रिस्टोर केलं जाईल, ते सस्पेंड केलं आहे. जर दोषी सापडला तर कामावरनं काढला जाईल आणि जर दोष गुन्हा कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन सिद्ध झालं नाही तर त्याला कामावरती परत बरोबर आहे ना, त्यामुळे रिवोकेशन होऊ शकतं. मग ज्या डेटला सस्पेंड केलं होतं त्या डेटपासून काय होईल, रिवोकेशन होईल. वेअर एनी ऑर्डर हॅविंग द इफेक्ट ऑफ रिवोकेशन ऑफ सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन हॅज बीन पास द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31(3)A. 31(3)A काय माहिती आहे, रिवाइज इनव्हॉइस. त्यांनी ज्या काळामध्ये बिझनेस तर केला आहे पण इन्व्हॉइस इश्यू नाही केलेत,
तेवढ्या इनव्हॉइसच्या अगेन्स्ट त्याला रिवाईज इनव्हॉइस इश्यू करायला लागते आणि रिटर्न त्यांनी भरलेलं नाही आहेत ना, ते रिटर्न त्याला भरायला लागते. रिवाईज इनव्हॉइस अँड सेक्शन 40 प्रमाणे फर्स्ट रिटर्न जेव्हा करतो, जेव्हा रिटर्न आपण ॲडिशन घेतो त्यावेळेस पहिला रिटर्न जो रिटर्नचा पिरियड येतो तेव्हा रिटर्न पहिला करायचा असतो. ओके, त्याप्रमाणे तो रिटर्न पण करेल. इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय इज मेड ड्युरिंग द पिरियड ऑफ सस्पेन्शन अँड द प्रोसिजर स्पेसिफाईड देअर इन शॅल अप्लाय. क्लिअर आहे? गव्हर्नमेंट टॅक्स तर पाहिजे ना, पण आता त्याला चुकीच्या प्रकारे काय काम करत होता म्हणून त्याला सस्पेंड केलं होतं, सांगितलं यापुढे टॅक्स इश्यू नाही करायचे, रिटर्न पण नाही भरायचे. पण नंतर मग चौकशी झाली, काही लायबिलिटी भरत असेल, चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्यावर गव्हर्नमेंट त्याच्याकडनं काय फाईन पेनल्टीज घेईल आणि त्यानंतर पुन्हा त्याला सांगेल आता तुझा नंबर जो आहे तो आम्ही सस्पेन्शन जे आहे तुझं ती काय करतो रिओक करतो आणि मग आता रेग्युलर यापुढे बिझनेस कर. ओके, प्रत्येक वेळेस कामावरनं काढलं तरी असं जरुरी नाही, त्याला काही पुढे जाऊन पगार पण मिळणार नाही, काही पेनल्टी भरायला लागेल, प्रमोशन मिळणार नाही, अशा प्रकारे पण त्याला शेरे मारून त्याला आहे त्या पोस्टवरती कामावर ठेवलं जाईल असे होऊ शकतं. दोष आहे पण इतका मोठा दोष नाही की कामावरनं काढून टाकला पाहिजे. पण त्याचे अधिकार कमी करून त्याला कामावर ठेवला जाऊ शकतो. तसं त्या व्यक्तीला गव्हर्नमेंट टॅक्स तर हवा आहे ना, माझा कर, बिझनेसचं कर, टॅक्सचं कलेक्ट कर. पण आता त्यांनी मधल्या काळामध्ये काही रूल उल्लंघन केलं कायद्याचं, त्याबद्दल त्याला काय पेनलाइज करून त्याच्याकडनं काय चार्जेस घेऊन त्याचा नंबर जो आहे तो रिव्होकेशन त्याचं होऊन रेग्युलर नंबर रिस्टोर केला जातो, रजिस्ट्रेशन जे आहे ते इंटॅक्ट ठेवलं जातं. मग त्या काळामध्ये त्याला रिवाईज इनव्हॉइस बनवून रिटर्न करायला सांगितलं जातं. रूल 22, आता रूल 22 वेअर द प्रॉपर ऑफिसर हॅज अ रिझन टू बिलीव दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29, ही शॅल इश्यू अ नोटीस टू सच पर्सन इन फॉर्म GST REG 17 रिक्वायरिंग हिम टू शो कॉज विद इन अ पिरियड ऑफ 7 working days from the date of service of such notice as to why his registration shall not be cancelled. The proper officer ni jar ka file kela asel tar he hoil. Okay, ma tyala reply karayla lagel REG 18 madhe 7 divsamadhe. He proper officer cha step madhe hoil. Dusra, where a person who has submitted an application for cancellation of his registration is no longer liable to be registered or his registration is liable to be cancelled, the proper officer shall issue an order in form GST REG 19. स्वतःच मी रजिस्टर पर्सन आहे, मी सांगितलं रजिस्ट्रेशन माझं कॅन्सल करा, आता मी लायबल नाही आहे. मग त्या त्या केसमध्ये काय होईल, पुढची स्टेप होईल, ऑफिसर इश्यू करेल ऑर्डर GST 19 विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर रूल 20 प्रमाणे. पहिले पण रूल 20 बघितलं ना, सगळी माहिती भरली, स्टॉक सगळा भरला, सगळी माहिती दिलेली आहे, लायबिलिटी पे केली, सगळ्या स्टेप फॉलो करून कंटिन्यू केल्या, त्याला ऑर्डर इश्यू केली जाईल GST REG 19. ॲज द केस मे बी द डेट ऑफ रिप्लाय शो कॉज इश्यू अंडर सबरूल 1. आता सबरूल 1 इश्यू केली नोटीस ऑन अंडर सबरूल 2A 21A कॅन्सल रजिस्ट्रेशन विथ इफेक्ट फ्रॉम अ डेट टू बी डिटरमाइंड बाय हिम अँड नोटिफाय द टॅक्सेबल पर्सन डायरेक्टिंग हिम टू पे अरेअर्स ऑफ एनी टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी इन्क्लुडिंग द अमाऊंट लायबल टू बी पेड अंडर सेक्शन 29(5). जर का आता फायनल झालं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे तर मग 29(5) सेक्शन 29(5) जे स्टॉकमध्ये जे मटेरियल असेल ना त्याचा टॅक्स भरायला सांगितलेलं आहे, प्लस जी मशिनरी आहे त्याचा टॅक्स भरायचं आहे, हे भरायला लागेल 29(5) प्रमाणे. रूल 22
आता आपण बघतोय रूल 22 सब रूल 1-3 बघितला पुढे 4 वेअर द रिप्लाय फर्निश अंडर सब रूल 2 और इन रिस्पॉन्स टू द नोटिस इश्यूड अंडर सब रूल 2A और 21A इज फाउंड टू बी सॅटिस्फॅक्टरी जे रिप्लाय केला जाईल सॅटिस्फॅक्टरी असेल तर मग प्रॉपर ऑफिसर शॅल ड्रॉप द प्रोसिडिंग्स अँड पास अँड ऑर्डर इन फॉर्म GST REG 20. त्याला रिझन विचारलं, रिप्लाय केला, तो सॅटिस्फॅक्टरी वाटला. इथे एक प्रोविजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द पर्सन इन्स्टेड ऑफ रिप्लाईंग द नोटीस सर्व्ह अंडर सब रूल 1 फॉर कॉन्ट्रावेन्शन ऑफ द प्रोविजन कंटेनिंग इन सब सेक्शन 29 2B मध्ये काय आहे, आपण बघितलं ते अगोदर की कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आहे आणि त्यांनी 3 रिटर्न नाही भरले किंवा अदर दॅन कंपोजिशन आहे त्यांनी 6 कंटिन्युअस पेज रिटर्न नाही भरले, ते त्यांनी पहिले भरला पाहिजे, ते त्यांनी पहिले भरले पाहिजे. फर्निशेस ऑल द पेंडिंग रिटर्न्स अँड मेक्स फुल पेमेंट ऑफ द टॅक्स ड्यूज अलॉंग विथ द ॲप्लिकेबल इंटरेस्ट अँड लेट फीज द प्रॉपर ऑफिसर शॅल ड्रॉप. त्यांचं रिटर्न केल्यानंतरच त्यांचं कॅन्सलेशन जे तर योग्य केलं जाईल, अदरवाईज नाही. द प्रोविजन ऑफ सब रूल 3 शॅल म्युटॅटिस म्युटँडिस म्हणजे अगदी जसा रूल तिकडे दिलेला आहे त्याचप्रमाणे त्या रूलप्रमाणे पण थोडं प्लस मायनस करून अप्लाय टू द लीगल हेअर्स ऑफ अ डिझीज जो मृत्यू झालेला व्यक्ती आहे प्रोप्रायटर ॲज इफ द ॲप्लिकेशन हॅड बीन सबमिटेड बाय द प्रोप्रायटर हिमसेल्फ. कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन कोण करतं? हे कॅन्सल बाय टॅक्सपेअर हिमसेल्फ. काय कारण असू शकतं? टर्न ओवर इज लेस दॅन 20 लॅक्स किंवा अदर केसेसमध्ये तो लायबल नाही आहे, डिसकंटिन्यू झाला बिझनेस, अमलगमेंट झाला, ट्रान्सफर झाला, 22-24 प्रमाणे लायबल नाही आहे किंवा व्हॉलंटरी त्यांनी नंबर घेतला होता पण आता त्याला रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे, कुठलंही कारण असतो कॅन्सल बाय टॅक्सपेअर हिमसेल्फ आहे. दुसरं कॅन्सलेशन ऑफ जी रजिस्ट्रेशन कॅन्सल बाय ऑथोराइज टॅक्स ऑफिसर किंवा मग लिगल इयरनी इन केस ऑफ डेथ ऑफ टॅक्सपेअर रजिस्ट्रेशन 3 प्रकारे कॅन्सल होऊ शकतं. ह्यातनं आपण हे लक्षात घेतलं, द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर धिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द पर्सन टू पे टॅक्स अँड अदर ड्यूज अंडर धिस ॲक्ट or to discharge any obligation under this act or the rule made thereunder for any period prior to the date of cancellation whether or not such tax and other dues are determined before or after the date of cancellation. Registration cancel केलं तर त्याचा अर्थ हा नाही आहे की आता कुठलं देणं गव्हर्नमेंटला द्यायचं नाही आहे, कुठली लायबिलिटी नाही आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. जे कॅन्सलेशन करेपर्यंतच्या डेटपर्यंत जी लायबिलिटी आहे ती द्यावीच लागेल आणि याच्या पुढे कुठली लायबिलिटी जर का डिटरमाईन केली गव्हर्नमेंटनी की प्रॉपर ऑफिसरनी तर ती पण द्यावी लागेल. एकदा तुम्ही ॲन्युअल रिटर्न फाईल केल्यानंतर 72 महिन्यापर्यंत रेकॉर्ड मेंटेन करायला लागतात आणि गव्हर्नमेंटला कुठल्या एक प्रकारची जर का क्वेरी काढली त्या क्वेरीच्या अगेन्स्ट कुठली लायबिलिटी आली तर ती रजिस्टर्ड पर्सनला द्यावी लागते. तो रजिस्टर आहे त्या काळामध्ये किंवा त्यांनी रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं आहे तरी पण अगोदरच्या काळात त्यांनी जे काय कम्प्लायन्सेस केलेत त्यामध्ये काही चुका झाल्या असतील ITC क्लेम करण्यामध्ये, लायबिलिटी दाखवण्यामध्ये किंवा त्याच्याकडनं कळत नकळत कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर त्याला टॅक्स द्यावा लागतो नंतरही. त्यामुळे अशा प्रकारे दिलेलं आहे की नंतरही द्यायला लागेल, आफ्टर द डेट ऑफ कॅन्सलेशन पण लायबिलिटी काय आली ते द्यावी लागेल. रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं आणि सुटलो आपण असं समजू नये. द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट ऑर द युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट ॲज द केस मे बी शॅल बी डीम टू बी अ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट. आपण अमेंडमेंटला बघितलं, एका ॲक्ट अमेंडमेंट झाली दुसऱ्या ॲक्टमेंट झाली, एकामध्ये कॅन्सल झालं दुसऱ्यामध्ये पण कॅन्सल झालं. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन whose registration is cancelled shall pay an amount of way of debit
इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर और इलेक्ट्रॉनिक कैश लेजर इक्विवेलेंट टू द क्रेडिट ऑफ इनपुट टैक्स, जेवड़ा इनपुट टैक्स तैयार है इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स हेल्ड इन स्टॉक एंड इनपुट्स कंटेन इन सेमी फिनिश और फिनिश गुड्स अपन बगित जो फॉर्म में भरत है तो टैक्स दया लगे कैंसलेशन करता ओके जो कैपिटल गुड्स कुछ कैपिटल गुड्स ते विकले तेजी एक वैल्युएशन रूल प्रमाण वैल्यू काड़ी ती वैल्यू कि बगाच रूल 40 प्रमाण कुछ वैल्यू ती बच हाँ दोन वैल्यू मे जी वैल्यू जास्त है तेवड़ा टैक्स तेला गवर्नमेंट दयाच बघा इथे इफेक्ट ऑफ कैंसलेशन असा हेडिंग है इफेक्ट ऑफ कैंसलेशन इट शैल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द टैक्सेबल पर्सन एक बघितलं आपण कैंसलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द CGST एक्ट AGST एक्ट शैल बी डीम टू बी अ कैंसलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर AGST एक्ट CGST मध्ये कैंसल केलं तर AGST मध्ये कैंसल है AGST कैंसल केलं CGST मध्ये कैंसल दोन्ही मध्ये कैंसलेशन एवरी रजिस्टर्ड पर्सन टैक्सेबल पर्सन एवरी रजिस्टर्ड टैक्सेबल पर्सन हूज रजिस्ट्रेशन इज कैंसल शैल पे एन अमाउंट बाय वे ऑफ डेबिट इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट और कैश लेजर इक्विवेलेंट टू दोन प्रकार के गुड्स हैं एक इन केस ऑफ गुड्स अदर देन कैपिटल गुड्स दूसरा कैपिटल गुड्स कैपिटल गुड्स में तो मैं संगित कि एक वैल्यू काड़ी ती वैल्यू कि टैक्स की बगा एज पर रूल 44 कि वैल्यू है ती बगा या जी जास्त है हायर है तो टैक्स गवर्नमेंट द्यायला लागेल एंड इन केस ऑफ गुड्स अदर देन कैपिटल गुड्स बाकी जे ITC हेल्ड इन द स्टॉक एंड हेल्ड इन इनपुट्स और फर्निश्ड सेमी फर्निश्ड स्टॉक ऑन द डे इमिजिएटली प्रीसेडिंग द डेट ऑफ सच इनपुट्स किती है बघा जर ते इनपुट्स विकले तो आउटपुट टैक्स पेएबल ऑन सच गुड्स किती है बघा या दोन मधला जो हायर है तो टैक्स द्यायचा ओके कैंसलेशन सस्पेंशन खूब मोटा होतो कारण रूपण है रिव्होकेशन कभी होईल रिव्होकेशन कभी होईल मैं तुम्हारा थोड़क सांगतो पटकन याचा वेळ न घेता जर एखाद्या पर्सनला रिव्होकेशन कैंसलच करायचे तर तो कैंसलच करा सांगेल ना रजिस्ट्रेशन जे तुम्ही कैंसल करता है तो परत तुम्ही रिव्होक करा सांगणारच नाही ना त्यामुळे या केस मध्ये रजिस्टर्ड पर्सन मे सबमिट एन ऐप्लिकेशन फॉर रिव्होकेशन ऑफ कैंसलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RAG 21 ज्यावेळेस प्रॉपर ऑफिसर रजिस्ट्रेशन कैंसल करतो त्यावेळेस 30 दिवसांमध्ये अपील करू शकता तुम्ही कि थांबवा की कॅन्सलेशन थांबवा प्रोवाइडेड जर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं रिव्होकेशन ऍप्लिकेशन येत नाही तर मग रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल मी नॉर्मली सरळ ऍप्लिकेशन दिलेलं आहे कॅन्सल करा पण 30 दिवसांमध्ये जर का रिव्होकेशनसाठी अर्ज केला तर मग ते रिव्होक होईल प्रोवाइडेड दॅट नो ऍप्लिकेशन फॉर रिव्होकेशन शॅल बी फाइल्ड इफ द रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल फॉर द फेल्युअर ऑफ रजिस्टर्ड पर्सन टू फर्निश रिटर्न्स अनलेस सच रिटर्न्स आर फर्निश एंड एनी अमाउंट ड्यू एज टैक्स इन टर्म्स ऑफ सच रिटर्न्स हैज बीन पेड अलॉन्ग विथ एनी अमाउंट पेएबल टुवर्ड्स इंटरेस्ट पेनल्टी लेट फीस PO काय करेल त्याचं रजिस्ट्रेशन जी कैंसलेशन केलेलं आहे रिव्होकेशन करेल PO सैटिस्फाइड फॉर रीजन फॉर रिव्होकेशन ऑफ कैंसलेशन ऑफ रजिस्ट्रेशन बाय एन ऑर्डर इन फॉर्म GST RAG 22 विदिन अ पीरियड ऑफ 30 डेज आणि जर मान्य नाही आहे जे रिव्होकेशन फाईल केलं आहे ते मान्य नाही आहे तर PO बाय एन ऑर्डर इन फॉर्म GST RAG 05 रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन रिजेक्ट करेल PO बाय एन ऑर्डर इन फॉर्म GST RAG 05 रिजेक्ट द ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन एंड द प्रॉपर ऑफिसर शैल बिफोर पासिंग द ऑर्डर इश्यू अ नोटिस इन फॉर्म GST 23 रिक्वायरिंग द ऐप्लिकंट टू शो कॉज तला विचारेल कि रिव्होकेशन साठी ऐप्लिकेशन दिल का कैंसल करू नये 7 दिवसांमध्ये सांग
why the application submitted for revocation should not be rejected, and the applicant shall furnish the reply within a period 7 working days from the date of the service. जर क्लेरिफिकेशन योग्य वाटलं तर पी ओ रिवोक करेल, अदरवाईज कॅन्सल होईल त्याचं ॲप्लिकेशन. अगदी तुम्हाला वर्ड टू वर्ड नाही करायला तरी चालेल, पण तुम्हाला एक बॅकग्राऊंड नॉलेज मिळावं. मी खूप ॲक्च्युली मला फास्ट सांगावं लागतं, कारण की मला संपवायचं असतं, दीड तासामध्ये संपवायचं असतं. ॲक्च्युली दीड तासाचा विषय नाही आहे, आणखीन काय मी केसेस सांगितल्या काय गोष्टी सांगितल्या जास्त वेळ लागेल. पण आपला जो उद्देश आहे, ज्या कारणाकरता आपण शिकतो आहे, त्यामध्ये मला काही गोष्टी तुम्हाला नाही मी सांगत, काही उदाहरणं तुम्हाला नाही देत, त्यामुळे माझ्या दीड तासामध्ये होतं. पण ते मी सांगितलं तर माझा कोर्स लेंथी होईल. म्हणजे ॲक्च्युली आपण टॅलीमधल्या पण काही गोष्टी बघतो, प्लस पोर्टलच्या बघतो, प्लस हे बघतो. फक्त जेवढे सेशन आहेत ना, मी तेवढेच जर का एक वेगळ्या डेप्थला जाऊन शिकवले तर मला ह्यासाठी जवळजवळ 60-70 तास लागतील टोटल. आपला कोर्स त्याचे ओपन झाल्याचा मी 36 सेशन प्लॅन केले की हा कोर्स 36 डेजमध्ये संपवायचा, 36 सेशनमध्ये संपवायचा. म्हणजे 54 आवर्सचा कोर्स आहे हा. त्यात मला टॅलीमध्ये सेटिंग कसं करायचं हे दाखवायचं आहे, पोर्टलवरती 3B कसा भरायचा, GSL 1 कसा भरायचा हे दाखवायचं आहे, प्लस मी इकडे मला अशा हेल्प वगैरे दाखवतो, पोर्टलच्या काही कंटेंट दाखवतो, हे सगळं बघितलं तर हे एवढं सगळं आणि मला जे सांगायचं ते जवळजवळ 90 तासाचा कोर्स होईल. 90 तासाचा मला 54 म्हणतो मी, पण कधीकधी 56-58 तासामध्ये माझं होतं. अगदी 36 नाही म्हटलं तर 38 जरी म्हटलं तरी पण मग काय होतं, एक थोडं मागेपुढे होऊन की थोडं कधी आपण जास्त भाऊ बोलतो. 60 तासामध्ये माझा कोर्स मला संपवावाच लागतो. 54 तास म्हटलं तरी 58 तास 60 तास कोर्स संपतो, पण अदरवाईज पॉसिबल नाही आहे. त्यामुळे काय होतं, कुठेतरी मला वेळेची मर्यादा पाळायला लागते, काही गोष्टी मी जास्त मग डिटेल्समध्ये जात नाही. आणि तिथे तुमच्या लेवलला तुम्हाला गरज किती आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रोसिजर कळली, रजिस्ट्रेशनची गरज कळली, ॲमेंडमेंटची गरज कळली, कॅन्सलेशन स्वतः टॅक्सेबल पर्सन करू शकतो, रजिस्टर पर्सन करू शकतो, किंवा मग प्रॉपर ऑफिसर पिक्चरमध्ये कधी येतो, जेव्हा कायदा पाळला जात असेल तेव्हा, कायद्याचं उल्लंघन होत असेल तेव्हा. आणि मग ते केल्यानंतर नंबर तर हवा आहे रजिस्टर पर्सनला, मग त्याला एक चान्स दिला जातो की तू रिव्होकेशन करता ॲप्लिकेशन दे. आणि मग तुझ्याकडनं काय चुका झाल्यात त्याबद्दल त्याच्याकडनं काहीतरी पेनल्टी फाईल वसूल केल्यानंतर मगच त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रिकवर केलं जातं, रजिस्टर केलं जातं, रिवोक केलं जातं. बस एवढा सारा तुमच्यापर्यंत पोचावा. आणि मग बाकी जे काय गुंतागुंत आहे प्रोसिजरमधली ही तुमच्या लक्षात यावी या उद्देशाने मी हे सांगितलं आहे. तेव्हा तुम्ही हे थोडं वाचलात, परत रूल परत वाचले, 2-3 वेळा वाचले, मगच ते पटकन लक्षात येतील. आत्ता मी एकदा बोलल्यानंतर तुम्हाला लगेच कळलं, सगळं क्लिअर झालं असं नाही, पण एक बॅकग्राऊंड तर तुम्हाला क्लिअर झालं, एक पिक्चर तर क्लिअर झालं की नक्की अमेंडमेंट काय असतं, कॅन्सलेशन सस्पेन्शन काय असतं, रिव्होकेशन काय असतं. दॅट्स ऑल, थांबूया.